नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवर तर आज मी तानाजी या चित्रपटाचा चौथ्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या चित्रपटाने मित्रांनो चौथ्या दिवशी अकरा करोडाचा असा बिझनेस केलेला आहे जो बाहुबलीचा रेकॉर्ड तोडलेला आहे जो बाहुबलीचा पहिला जो पार्ट होता त्या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे कारण बाहुबलीचा जो पहिला पार्ट आहे त्या चित्रपटाने सहा करोड दहा लाखाचा असा बिझनेस केला होता सोमवारी तर या चित्रपटाने अकरा करोडाचा असा बिझनेस केलेला आहे चौथ्या दिवशी या चित्रपटाचा जो बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे वर्ल्ड वाईडचा तो अठ्ठ्याण्णव करोडाचा असा बिझनेस झालेला आहे आणि ओव्हरसीज जो बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे तो बारा करोडाचा तर एकत्र चार दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहायला गेलं तर या चित्रपटाने एकाहत्तर करोड तीस लाख आणि ओव्हरसीज पकडला तर त्र्याऐंशी करोड तीस लाख पूर्ण भारतामध्ये या चित्रपटाने बिझनेस केलेला आहे बॉलिवूडला मित्रांनो शंभर वर्ष झालेत इतके इतक्या अशा चांगल्या प्रकारे मराठी इंडस्ट्रीत मराठी स्टोरी अशी कधी दाखवली नव्हती तर चांगली अशी दाखवलेली तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो जेव्हा रजनीकांतचा नवीन चित्रपट येतो तेव्हा सर्व प्रेक्षक त्यांचे जे आहेत ते त्या चित्रपटाच्या कटआउटवर हार आणि दुधाने अभिषेक करतात तशाच प्रकारे आता तानाजी या चित्रपटाच्या कटआउटवर हार लावलेला आहे तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता किती मोठा हार आहे या चित्रपटाच्या कटआउटवर लावलेला तर नक्कीच सर्व प्रेक्षकांना हा चित्रपट आवडलेला आहे तर आता पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये किती अजून बॉक्स ऑफिस कलेक्शन करणार आणि हा मित्रांनो आमच्या चॅनेलवर गिओ ए कोणत्यासुद्धा चालू आहे तुम्ही पाहू शकता कोणत्याच रिव्ह्यूच्या चॅनलवर गिओ ए कोणत्या झालेला नाही आणि कधी होणारही नाही ना ना। तर पाहूया अजून किती रेकॉर्ड करणार हा चित्रपट येणाऱ्या दिवसामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडली व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय तानाजी धन्यवाद